नमस्कार संयुक्ता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण करणार आहे झटपटसा होणारा नाश्ता. तो तुम्ही करून बघा मस्त, जसा मेथ कस्तुरी मेथी आणि घाला आणि करा बघा झटपट असा होणारा नाश्ता. आज आपण काय नाश्ता करणार आहे ते बघा. कच्चा बटाटे दोन घेतले, ते चोळून घ्यायचे, किसून घ्यायचे. एक कांदा घेतला आहे, एक गव्हाचं पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे, कस्तुरी मेथी घेतली आहे, मलवणी मसाला, मीठ, हळद, तीळ, ही जाळ सुकी मिरची जाळ वाटून घेतलेली जराशी आहे, कढीपत्ता, हिरवी मिरच्या दोन आणि लसूण. लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता हे आपण आता वाटून घ्यायचं आहे आणि बटाटा चोलते आणि ते ह्या किसण्याने असं बारीक किसून घ्यायचं. हा बटाटा ह्या किसणेवर आहे ना असा बारीक किसून घेतला आहे. आता हा चांगला दोन तीन पाण्यात धुवून घेऊया. आणि हा बघा एक कांदा होता ना, तो हा चॉपरमध्ये असा बारीक करून घेतला आहे. काही दोन तीन पाणी धुवून घेऊया आणि वितळत ठेवूया. हे बघा बटाटा किस असा चांगला स्वच्छ धुवून असा पूर्ण ह्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे. आता आपण हा पिठमळ्याच्या भांड्यामध्ये घेऊया. हे बघा ह्याच्यात टाकून घेऊया सगळं. त्याच्यातच आपण आता बाकीचे मसाले घालायचे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. बघा हे कांदा असा बारीक चॉप करून घेतला आहे, तो घालूया. त्याच्यातच मालवणी मसाला आहे, तो घालूया. सुकी मिरची जराशी जाड कोट घातलेली आहे. हळद आहे एक चमचा. त्याच्यानंतर ही थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे आणि हे तीळ आहेत आणि हे एक चमचा हिरवी मिरची, आलं, लसूणची पेस्ट आहे. ह्याच्यातच आत्ता आपण हे सगळं काढून घेऊया. मीठ आपण नंतर घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे पीठ घेतलं आहे ते घेऊया. गव्हाचं पीठ आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे. त्याच्यासाठी लागेल तसं आपण ह्याच्यात हे घालून मळून घेऊया पीठ. ह्याच्यात हे सगळंच पीठ लागेल आणि आता चांगलं असं मळून घेते. हे बघा मी असं पीठ मळून घेतलं. ह्याच्यात मी मीठ घातलं, पण मीठ टाकताना व्हिडिओ करायला मिळाला नाही. मीठ टाकलं. आता ह्याच्यामध्ये आपण आता थोडंसं असं तेल घालून घेऊया. तेल घालूया आणि चांगलं मळून आपण 10 मिनटं असंच ठेवून देऊया. पीठ असं मस्त मळून झालं आहे. आता आपण हे झाकून ठेवूया 10 मिनटांनी आपण पदार्थ घ्यायला सुरू करू. हे बघा 10 मिनटं झाली. आता आपण हे पीठ उघडून बघूया. हे असं मस्त असं झालेलं आहे. आपण आता ह्याला जरासं हाताला तेल लावूया आणि बघा चांगलं जरासं मळून घ्यायला. आता ह्याची तुम्हाला गोळे करून दुपट लाटू पण शकतात, नाही तर तापून असे चांगले तेलामध्ये फ्राय करू शकतो असे आपण थालीपीठासारखे. हे बघा त्याचे गोळे गोळे करूया, दाखवते. हे बघा पिठाचे असे गोळे झाले. ते बघा पीठ असं हे नरम आहे. आता हे एक एक गोळा घ्यायचा पिठात मळायचा आणि आपण थालीपीठासारखं वाटून आपण ठेवूया. असं घेणार आणि आपण आता ही लाटायचे. हे बघा ही अशी पातळ लाटून घेतली आहे. बघा दाखवते अशी एवढी पातळ लाटून घेतली आहे. आता आपण गॅसवर तवा ठेवला आहे. ह्याच्यात जरासं आपण तेल घालूया आणि हे त्या ह्याच्यावर आपण चांगले करपूस भाजून घेऊया. अशी तव्यावर घातलेली आहे. तिला असं मस्तपैकी आपण तेल घालून साईडने असं एक साईडला चांगली भाजून नंतर परतून ठेवूया. एक वाजून कशी मस्त अशी भाजली आहे. आपण आता हिला पलटून घेऊया. खूप छान अशी होते आणि तिला चांगली खरपूस अशी भाजून घेऊया. खूप अशी अशी छान होते बघा. अशी चांगली भाजून घ्यायची. हे बघा एक भाजली कशी छान दाखवते. असे बघा
हे पीठ लावून असं चांगली पातळ अशी लाटून घ्यायची, अशी मस्त दिसते ते बघा, अशी अशी भाजी होती ना. हा शेवटचा आहे पराठा, त्याचे झाडे आहे आणि बाहेर पाऊस असा भरपूर पडतो आहे, दाखवतो सगळ्या पावसाचं. हे बघा हे असे मस्त असे पराठे झालेले आहेत, त्याच्यात आपल्याला दाखवते ती कस्तुरी मेथी काय मस्त असे दिसतात असे, आणि गरमागरम असे केल्या बाहेर पाऊस भरपूर आहे. असं अचानक असं काय करायचं म्हणून दोन कच्चे बटाटे घेतले आणि ते किसून अचानक असा चटपट होणारा हा पराठा केलेला आहे. असा तुम्ही करून बघा, खूप छान झालेला आहे. हे पराठे असे मस्त झालेले आहेत, ते तुमच्यासाठी आहेत. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे करून बघा, मस्त असे कुसकुशी काही मस्त झालेले आहेत बघा, असं करून बघा.